पनवेल महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या याद्यांमध्ये एका वॉर्डातील मतदारांची नावे दुसऱ्याच वॉर्डात गेल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. यासाठी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी हरकती व सूचना नोंदवण्यासाठी वाढवून घेतलेली मुदत सोमवारी संपली. महापालिका क्षेत्रातून हजारोंच्या संख्येने हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या आहेत, त्याची छाननी केली जात आहे. निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत पनवेल परिसरातील अनेक वॉर्डातील नावे दुसऱ्या तिसऱ्या वॉर्डात गेल्याने इच्छुकांचा तसेच मतदारांचाही गोंधळ उडाला आहे. मतदार याद्यांतील गोंधळाबाबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत वाढवून घेतली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही राज्याचे निवडणूक आयुक्त जशा शहारिया यांची भेट घेऊन मतदार यादीतील घोळ स्पष्ट केला होता. त्यानुसार हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. येत्या बुधवारी म्हणजेच 22 मार्च रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध होणार आहे, तर शुक्रवार दिनांक 24 मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शनिवारी 25 मार्च रोजी प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.